हॅलो फ्रेंड्स, आता आपण नेक्स्ट प्रॅक्टिकल बघूया. इल्युमिनेशन अँड इलेक्ट्रिफिकेशन ऑफ बिल्डिंग या सब्जेक्टचा. तर नेक्स्ट प्रॅक्टिकल आहे, बिल्ड अ सिंगल लॅम्प कंट्रोल बाय अ सिंगल स्विच. म्हणजे आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे की एक लॅम्प कंट्रोल करायचा आहे फक्त एक स्विचने. जसं आपल्या घरांमध्ये असतं, जसं आपण एक लॅम्प लावला असेल तर त्याचं बटन फक्त एकच असतं. जिथे ते प्रॉपर फिट केलेलं असतं तिथूनच आपण तो कंट्रोल म्हणजे ऑन अँड ऑफ करू शकतो. ओके, त्यासाठी आपल्याला ऍपरेटस लागणार आहे, होल्डर आणि बटन. आता व्हेरियस टाईपचे होल्डर्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे. त्यातमध्ये तुम्ही स्विच होल्डर, पेंडंट बल्ब होल्डर, लाईट होल्डर, प्लास्टिक बल्ब होल्डर, इलेक्ट्रिकल अँगल होल्डर, असे व्हेरियस टाईपचे होल्डर्स तुम्ही यूज करू शकताय. तर आपण इथे लॅम्प होल्डर यूज केलेला आहे आणि एक स्विच यूज केला आहे. आता व्हेरियस टाईपचे स्विच मार्केटमध्ये अवेलेबल आहे. जसं टू वे स्विच झालं, सिंगल पोल स्विच झालं, नंतर इंटरमिजिएट स्विच झालं. पण आपल्याला काय करायचं आहे की वन लॅम्प कंट्रोल बाय वन स्विच करायचं आहे. म्हणजे एक लॅम्प आपल्याला एकच स्विचने कंट्रोल करायचं आहे. त्यासाठी आपण सिंगल पोल स्विच यूज करणार आहोत एक. ओके, आणि त्यानेच त्याचं ऑपरेशन होणार आहे. म्हणजे ऑन अँड ऑफची जी प्रोसिजर आहे ती फक्त तुमच्या सिंगल पोल स्विचनेच होणार आहे. तर त्यासाठी मी तुम्हाला इथे फक्त एक प्रॉपर कनेक्शन करून दाखवते. म्हणजे कनेक्शन कसे असतात की आता जे होल्डर आहे त्या होल्डरला तुमचे इथे दोन पॉईंट असतात. म्हणजे एक असतो तुमचा फेज, एक असतो तुमचा न्यूट्रल. ओके, सेम ॲज इट इज तुमच्या सिंगल पोल स्विचला असतात, एक फेज आणि एक न्यूट्रल. मग होल्डरचा फेज तो स्विचच्या फेजला आपण कनेक्ट केलेला आहे आणि होल्डरचा जो न्यूट्रल आहे तो आपण स्विचच्या न्यूट्रलला कनेक्ट केलेला आहे. आणि जो स्विचचे जे फेज आणि न्यूट्रल आहे ते आपण आपल्या मेन सप्लायला कनेक्ट करून तेव्हा तुमचं कनेक्शन हे प्रॉपर होणार आहे. आता त्यासाठी सर्व हे एक सॅम्पल होतं की म्हणजे तुम्हाला दाखवलं आहे, पण ॲक्च्युअलमध्ये कसं असतं ते मी तुम्हाला दाखवते. जसे तुम्हाला मी तिकडे कनेक्शन दाखवले होते की आपण वन लॅम्प कंट्रोल कसा करणार आहे वन स्विचने, तसेच कनेक्शन इथे केलेले आहे की इथे एक वन स्विच आहे आणि हे होल्डर तुमचं जे लॅम्प होल्डर आहे तिथे कनेक्ट केलेलं आहे आणि सेम कनेक्शन, सेम वायर कनेक्शन इथे यूज केलेले आहे. ओके, आता आपण त्यासाठी काय करणार आहोत की एक लॅम्प इथे आपण 200 वॅटचा लॅम्प इथे यूज केलेला आहे की तो ऑन आणि ऑफ होतो आहे की नाही हे बघण्यासाठी. त्यासाठी सर्वात पहिले आपण काय करूया की मेन स्विच ऑन करूया आणि त्यानंतर MCB ऑन करूया. मग आता आपण बघूया की आपले जे कनेक्शन आपण केले होते ते बरोबर झाले आहे की नाही. लाईट ग्लो होते म्हणजे याचा अर्थ की आपण आपले कनेक्शन व्यवस्थित केलेले आहे. मग या प्रकारे तुमचे वन लॅम्प कंट्रोल बाय वन स्विच कम्प्लीटेड. आणि आता आपण MCB वगैरे आणि स्मार्ट स्विच बंद करूया. थँक्यू.